जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मनपा विभागीय कार्यालयात आज प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या गणेशोत्सव निमित्त आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नगरसेवक सलीम मामा शेख, रवींद्र धिवरे, नगरसेविका हेमलताताई कांडेकर, इंदुबाई नागरे तसेच मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामध्ये मनपाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सुविधांचा तसेच झाडाच्या फांद्या काढणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, सर्व स्ट्रीट लाईट चालू असणे, निर्माल्य कलश पुरवणे, जास्तीत जास्त कृत्रिम तलावांची निर्मिती करावी तसेच विविध किरकोळ कामांमध्ये सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने कामे पूर्ण करावे अशा सूचना नगरसेवकांनी मांडल्या। या गणेशोत्सव आढावा बैठकीप्रसंगी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी सर्व अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण करावी अन्यथा कारवाई करणार असल्याचं सांगितलं। नागरिक घंटागाडीत निर्माल्य टाकत नाही, एक विभाग वाईज एक असे निर्माल्य रथ असो पाचही प्रभागात प्रत्येक ज्या ठराविक ठिकाणी निर्माल्य कलश हे तिथे ठेवण्यात येणार आहे। कोणाच्या दिवशी आमच्या मातोश्रींनी सांगितलं पर्यावरणाच्या हिशोबाने प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तलाव जागोजागी तिथे ठेवण्यात यावे असे सूचित केले आणि सर्व अधिकारी वर्ग या आदेशाचे पालन करेल आणि जर तसे जर केलं नाही तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।